शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलंय. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार नाहीत असं मंडलिक यांनी म्हटलं आणि ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडलिक म्हणाले. चंदगड तालुक्यातल्या नेसरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक यांनी आधी टीका केली आणि नंतर हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं. मुश्रीफ यांनी बोलताना अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवारी अर्ज भरायला वेळ आहे, शाहू महाराज यांनी फेरविचार करावा असं आवाहन केलं. एकनाथ खडसेंच्या भाजप घर वापसीबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव टाकला गेला होता, त्यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर अनेक निर्बंध लादले गेले होते, तसंच त्यांच्या असंख्य चौकशा सुरू केल्या गेल्या, त्यामुळे हतबल झालेल्या खडसेंनी आपल्याशी चर्चा केली, त्यावर तुम्हाला दिलासा मिळेल, तिथे तुम्ही गेलात तर दोष लावणार नाही अशी हमी आपण त्यांना दिल्याचं पवार म्हणाले. शरद पवारांनी खेडमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कोणतीही अट किंवा अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंनी महायुतीला मोठा धक्का दिला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे विश्वासू सहकारी शेखर पाचुनकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. शेखर पाचुनकर हे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातले मोठं नाव आहे आणि शिरूरच्या 42 गावांमध्ये शेखर पाचुनकर यांचं मोठं बल आहे, त्यामुळे निवडणुकीत कोल्हेंना याचा फायदा होऊ शकतो. बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल असा शब्द विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. अजित दादा आणि आमची दुश्मनी पहिली होती, आता आमची दोस्ती पहा असंही विजय शिवतारे म्हणाले. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी जी मागणी केली ती पूर्ण करून देतो हा माझा शब्द आहे असं म्हणत अजित पवारांनीही शिवतारेंना आश्वासन दिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीची समन्वय समिती बनवण्यात आली आहे. तिन्ही पक्षाच्या दोन दोन नेत्यांचा समन्वय समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समन्वय समिती बनवण्यात आली आहे. नाशिक लोकसभेचं तिकीट ज्याला कोणाला मिळेल तो महायुतीचा अधिकृत उमेदवार असेल त्याचा प्रचार महायुतीचा उमेदवार म्हणून करू अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये दिली. तसंच अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे हे सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नवीन चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये नाशिक लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानानं एकच खळबळ उडाली. भाजप खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटलांवर मिश्किल टोलेबाजी केली. कुठे उभे राहायचं हे विशाल अजूनही ठरवतात असं टोलं त्यांनी विशाल पाटलांना लगावला. तसंच एक डोक्यानं कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्ती करणार अशी फटकेबाजी त्यांनी केली. रमजान ईदच्या निमित्तानं हे तीनही नेते सांगलीच्या ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला. राणेंनी आता तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो अशी घाई लोकांना लागली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं. एकीकडे महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे आणि दुसरीकडे नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. एका प्रचारसभेनंतर राणे भाषण करतायत की धमकी देतात अशी चर्चा सुरू झाली आहे. लीड कमी असेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं. तर नारायण राणेंनी 10,000 पैकी 9,000 मतं देऊन निवडून द्या असं आवाहन केलं आहे. भिवंडीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत भिवंडीची जागा ही शरद पवार पक्षाला दिल्याचं जाहीर करण्यात आलं आणि याबाबत भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मनसे नेते संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. अदानींसोबत शिवसेना ठाकरे गटानं काय सेटलमेंट केली? धारावीमध्ये एक मोर्चा काढल्यानंतर विषय बंद का केला? हे हिंमत असेल तर सांगावं असं आव्हान देशपांडेंनी राऊतांना दिलं. राज ठाकरे दिल्लीला गेले होते त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये कोणती फाईल दाखवली अशी टीका राऊतांनी केली होती. यावर देशपांडेंनी हे उत्तर दिले. मुकेश अंबानींच्या घरातल्या लग्नामध्ये अदानींना भेटून तुम्ही काय सेटलमेंट केली? वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सोनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. पूजा तडस यांच्या आरोपानंतर पंकज तडस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र असून हनी ट्रॅप करून फसवल्याचे 2000 क्लिपचे पुरावे असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय. प्रकरण न्यायालयामध्ये प्रवेश असल्यानं सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मनोमिलनानंतर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक झाली. यावेळी निवडणुकीमध्ये एकत्रितपणे सामोरे जाण्याची चर्चा झाली. दरम्यान भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपत दिसतील अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी केली. अत्राम यांची नार्को चाचणी केली पाहिजे असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला. पराभव दिसत असल्यानं संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या बीआरएस नेते घनश्याम शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेलार यांनी 2019 राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. आता ते काँग्रेस पक्षात गेलेत. धुळ्यातील माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमिनीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासनानं दिलेल्या कर्जाचा गैरवापर आणि शेतकऱ्यांची जमीन परस्पर आपल्या नावे केल्याचा गंभीर आरोप हेमंत देशमुखांवर आहे. आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलाय असा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर केलाय. महात्मा फुले यांनी 1883 शेतकऱ्यांच्या अवस्थेचं मांडलेलं वास्तव हे आजही तंतोतंत लागू होतं असं कोल्हे म्हणालेत. शेतीविषयक सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पुन्हा आसूड उगारण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया यावेळी अमोल कोल्हेंनी दिली. पालघर आणि भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना लढवणार असल्याची माहिती जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिली. मागच्या अनेक वर्षांपासून जिजाऊ संघटनेनं सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक माध्यमातून अनेक कामं केली त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देईल असा दावा त्यांनी केला. नाशिकमध्ये भुजबळ फार्म हाऊसवर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभारण्यात आला. ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त भुजबळांनी नाशिक शहरातल्या महात्मा फुलेंच्या सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्याची मोहीम सुरू केली. रामटेकमधले वंचितचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर 13 एप्रिलला सभा घेणार आहेत. या दिवशी ते रामटेक मतदारसंघात 2 सभा घेणार आहेत. पहिली सभा सकाळी 11 वाजता काटोल तर दुसरी दुपारी 2 वाजता उमरेडमध्ये पार पडणार आहे. पालघरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांची आज बोईसरमध्ये प्रचारसभा होणार आहे. आंबडकोड मैदान परिसरामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे. कार्यकर्त्यांकडून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार सोमवारपासून राज्यभरात प्रचार दौरा करणार आहेत. 15 एप्रिल ते साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असतील. 16 एप्रिलला सोलापूरमध्ये माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्याबरोबर असतील तर 17 एप्रिलला ते दक्षिण अहमदनगरमधल्या निलेश लंके यांच्या प्रचारसभेला हजेरी लावतील. कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. नाशिकची जागा ही अजित पवारांनी मागितली. भाजप वरिष्ठांनी अजितदादांना मला उमेदवारी देण्यास सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. इतर कुठल्याही चिन्हावर लढवण्याची अट नसल्याचं ते म्हणाले. धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्चवांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले. धुळ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी पदाचा राजीनामा दिला तर नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिला. धुळ्यामधून लोकसभा लढण्यासाठी श्याम सनेर आणि तुषार शेवाळे इच्छुक होते.
काँग्रेसच्या धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना मालेगावमध्ये तुषार शेवाळांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मालेगावमध्ये शोभा बच्छाव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यात डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या कार्यालयात भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी तुषार शेवाळे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंनी काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळांची मालेगावमध्ये भेट घेतली. धुळ्यामधून काँग्रेसनं डॉक्टर शोभा बच्छावांना उमेदवारी दिल्यानं गोटेंनी नाराजी व्यक्त केली. विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या विरोधात तुषार शेवाळे हे सक्षम पर्याय असल्याचं गोटेंनी म्हटलं. यवतमाळच्या वाशीमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर अर्जुनकुमार राठोड यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या मतदारसंघातील वंचितचे अधिकृत उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आणि त्यासाठी वंचितकडून अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा मिळवण्यासाठी अर्जुनकुमारांनी ही भेट घेतली. मात्र याबाबत आंबेडकर काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरून नवीन वादाला आता तोंड फुटलंय. संस्थेत मतदार जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीनं बॅनरवर संदेश दिला होता. मात्र बॅनरवरच्या मजकुराची छेडछाड करत त्यावर नोटा असं ठळकपणे लिहिण्यात आलंय. अहमदनगरमधल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात 5 जणांना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय 12 संचालक आणि कर्जदारांना 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली. 2011 या पतसंस्थेतील 13 कोटी 38 लाखांच्या अपहार प्रकरणात 17 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर यामध्ये अडकलेल्या 19,000 ठेवीदारांनी समाधान व्यक्त केलं. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पैठणमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं जलवाहिनी फुटली. आतापर्यंत 10 ते 12 वेळेस जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 28.53% इतकाच आता पाणीसाठा शिल्लक राहिलाय. पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यात 238 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय.